वाट पाहताना. प्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे यांना कथालेखिका, संशोधक, समीक्षक म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म 1957 साली पुणे येथे झाला. बालपणापासून एका उच्च दर्जाच्या वाङ्मयीन वातावरणातच त्या मोठ्या झाल्या. त्यांच्या घरात जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या पुस्तकांमुळे, ग्रंथांच्या सहवासात आणि साहित्याने भारावलेल्या वातावरणात त्यांचे बालपण गेले. अरुणा ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेखन असे विविधांगी लेखन केले आहे. काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रह प्रसिद्ध, रूपोत्सव हा स्फुट लेखसंग्रह, मैत्रेयी ही कादंबरी आणि नागमंडल लोकसंस्कृतीची रंग रूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. वाट पाहताना या पाठात अरुणा ढेरे यांनी वाट पाहणे या गोष्टीचे अनेक विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुखद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा, हुरहुर असते तर कधी दडपण असते, हे या पाठातून लक्षात येते. चला तर मग लेखिकेने वाट पाहण्याचे कोणकोणते प्रकार सांगितलेले आहेत ते आपणही. थंडीचे दिवस म्हटले की सकाळी सकाळी ठिकठिकाणी पाहायला मिळतात ती शेकोटी पेटवून बसलेली माणसे. ही शेकोटी होळीच्या सणापर्यंत दिसायची. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. शाळेतील मुलांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असायच्या. उन्हाळ्यात सुट्टी लागली की घराच्या मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची. रात्रीचे थंडगार वाऱ्याचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की आपोआप डोळे मिटले जायचे. त्या आल्हाददायक वातावरणात आपण वेगळ्याच विश्वात वावरत असल्यासारखे वाटत असायचे. डोळे मिटताना मनात एकच विचार यायचा, उद्याची सकाळ ही कोकिळेच्या कुहूकुहूने व्हावी. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहूकुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. परीक्षा तोंडावर आल्या की सुट्टीची वाट पाहणं सुरू झालेलंच असायचं. सुट्टीच्या विचारांमुळे अभ्यासाचा आळस नसायचा. न आवडणारे पाठांतरही आवडायला लागायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांनी इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. जीव ओतून अभ्यास केला जायचा. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. आम्ही मुले सुट्टीमध्ये काय काय करायचं हे आतापासूनच ठरवत असू आणि मग ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड अगदी डोळ्यासमोर नाचायला लागायचं. त्याची फुले, त्याचा सुगंध मनात कायमचा घर करून जायचा. शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, घरातील माठात वाळा घातलेलं पाणी, आहा हा काय वेगळाच अनुभव असे हा सगळा. आणि अशातच आई आत्यांची कुरडया पापड्यांची घाई. उन्हाळ्यात अंगणभर वाळवणं पडायची, मग आम्ही मुले त्याला राखण करीत बसायचो. आम्ही राखणीला असलो की एक चिमणी देखील फिरकायची नाही. राखण करता करता कैरीची पन्ह, कधी मधी घरची परवानगी मिळाल्यावर बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस चाखायला मिळायचा. मग आमची मजाच मजा असायची. आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात भरपूर लोक राहायला होती. अख्ख्या वाड्याच्या वरती एक मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना त्या वाड्याच्या माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसून पुस्तके वाचण्याचा आनंद वेगळाच असे. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर केवढं तरी नवेपण लेखिकेला तिथे भेटत होतं. लेखिका वाचत होत्या त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावं असं वाटलं
ते कसं लिहू शकले आहे ती माणसं? लेखिकेला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात लेखिकेला उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस। लेखिका तासनतास जुन्या आठवणींमध्ये रमून जायची। तिथे आणखी एक वाट पाहणं होतं, ते पोपटांच्या थव्याचं। लेखिकेच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं। उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या वेळी उन्हं डोक्यावर आली की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे। पानांनी भरगच्च भरलेलं झाड, तेव्हा पिकलेल्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं। लेखिका चातक पक्षाप्रमाणे त्या थव्यांची, झाडावरील त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची वाट पाहायच्या। त्यांना पाहून कितीतरी कविता लेखिकेच्या मनात जाग्या व्हायच्या। तिथून पुढे मात्र लेखिकेने कवितेचं बोट चांगलं घट्ट धरून ठेवलं। त्यांची आणि तिची चांगलीच मैत्री झाली। आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो, इथे फक्त एक फरक होता। कवितेला हवं तेव्हा ती लेखिकेकडे यायची, कधीही, रात्री, मध्यरात्री सुद्धा। पण काही वेळेला मात्र कधी कधी लेखिकेला खूप वाट बघायला लावायची। लेखिकेने हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं। मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेन असं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं, लेखिकेला आज ते वाट पाहणं आठवलं तरी आजही ती पुन्हा हुरहुरते। आजही तिला उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं। लेखिकेची आत्या तेव्हा उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची। तेव्हा आजच्यासारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती। आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची, शाळेतून येतानाही तसंच गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची। पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9-9:30 सुद्धा व्हायचे। त्यावेळी लेखिका व तिची भावंड आत्याची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजावर उभी राहायची। आत्या येईपर्यंत वाट बघून सगळ्यांच्या गळ्याशी रडू दाटलेलं असायचं। ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि लेखिका रडू आवरत हसायची। सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं। लेखिकेच्या आत्याला नोकरी करणं भाग होतं आणि लेखिका आणि तिच्या भावंडांना वाट पाहणं अटळ होतं। लेखिकेने एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला, चीनी सिनेमा, पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव। पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो म्हणून त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं। मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी तो निघतो। वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या, वस्त्या पायी चालत हिंडायच्या हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं। एका वस्तीवर दोघं बापलेक येतात। तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते। पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं। ती आनंदून जाते। पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते। पोस्टमनलाच ते वाचायला सांगते। म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं। त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते। तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं। ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं। मुलगा जेव्हा पुढे होतो की बापाच्या हातात कोराच कागद आहे, त्यावर काही लिहिलेलंच नाही, म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते। तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे, त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे। तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही, पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही। त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात। आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे। शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं। तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस। आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे, माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे। म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत
त्यानं मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्याला करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळं वाट पाहताना सहज मनात येतं आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल.